या बातमीचे प्रायोजक आहे लेटेस्ट आर्टिकल सुधाकर कॉम्प्लेक्स बँक ऑफ इंडियाच्या एटीएम खाली 7 रस्ता सोलापूर। विडी कामगारांना किमान वेतन मिळालं पाहिजे ही प्रमुख मागणी घेऊन सरकारवर सातत्यानं लढ्याच्या जोरावर दबाव टाकल्यामुळे 14 नोव्हेंबर 2014 साली महाराष्ट्र राज्य सरकारनं विडी कामगारांना सुधारित किमान वेतन जाहीर केलं। त्यानुसार दर हजारी विड्या किमान वेतन व विशेष भत्त्यासह 288 रुपये निर्धारित करण्यात आले, मात्र अद्यापही त्याची अंमलबजावणी होताना दिसून येत नाही। या उलट आपल्या शेजारी राज्यात तेलंगणा येथे 223 रुपये, कर्नाटकात 282 मजुरी दिली जाते, सोलापुरात 200 रुपये मजुरी दिली जाते। ही तपावत म्हणजे विडी कामगार मेहनतीची अन्यायकारक लूट आहे। विडी कामगारांना दर हजार विड्यास 312 रुपये हक्काची मजुरी मिळाली पाहिजे। या मागणीकरिता सरकारच्या विरोधात विडी कामगारांना मैदानात उतरावं लागेल। सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत लढाऊ नगरसेवकांना कामगारांचे प्रतिनिधी पाठवल्यास किमान वेतनाची काटेकोर अंमलबजावणी करण्यास सरकारला भाग पाडू आणि श्रमिकांचा बंगला पंतप्रधानांच्या हस्तांतरण करू, असा आशावाद ज्येष्ठ नेते कॉम्रेड नरसई आडम मास्तर यांनी दिला। यावेळी व्यासपीठावर व्यंकटेश कोंगारी, सिद्धप्पा कलशेट्टी, कुर्मया म्हेत्रे, रंगप्पा मरेड्डी, विजयलक्ष्मी महेशन आदि मान्यवर उपस्थित होते। ₹75 कोटी ताजा बातम्या पाहण्यासाठी प्राइम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा।